डेली अपडेटसाठी लोकमत वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण आता रेकॉर्ड ब्रेक करून नांदेड जिल्ह्यावर काँग्रेसचं प्रभुत्व तुमचं असताना आता आम्ही ऐकतोय की अमिता भाभी लोकसभेला निवडणूक लढवत आहे. तर जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा आहे ती त्यांनी ठराव घेऊन प्रदेशकडे पाठवला आहे. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही आहे आणि जो निर्णय पक्ष घेईल त्याला आम्ही स्वीकार. जिल्ह्यातल्या लोकांची भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव पुढं यावं ही इच्छा आहे. तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा पक्ष सांगेल ते ऐकायचं ही माझी इच्छा आहे. माझं काय मला सांगितलं केंद्रात काम करा केंद्रात करेन, मला म्हणलं राज्यात काम करा राज्यात काम करेन. हा निर्णय मी पक्ष अध्यक्षांना सोपवलेला आहे आणि जिल्ह्यातल्या लोकांनी भावना व्यक्त केल्या त्याचा ठराव कधीतरी पाठवला प्रदेशकडे. शेवटी निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेईल जे योग्य. मध्यंतरी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली. मुलाखतीतून हे सिद्ध झालं गेल्या 6 महिन्यात त्यांनी 14 किलो वजन घटवलं म्हणजे नॉनव्हेज सोडून. आणि तुम्ही काय तशा प्रकारचं काय प्रयत्न अद्याप केल्यावर करायची इच्छा आहे? मला आहार नियंत्रण आवश्यक आहे. मला दगदग खूप आहे, प्रवास खूप आहे, लोक भेटणारे खूप आहेत, प्रचार यंत्रणा मोठी, जिम्मेदाऱ्या जास्त आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतोय ना का? त्या परिणाम होतोच. प्रवासात मी काल आलो कसं मुश्किलने आलो आणि तुम्हाला सांगितलं आज होत नाही कारण आलेल्या वेळेला बैठका ठरल्या होत्या, मिटिंगा संपवल्या, उशीर झाला. सकाळीपर्यंत लोकांची रिंग असतेच, गर्दी असतेच, काम करावं लागतं, लोकांना भेटावं लागतं. त्यामुळे प्रवास आला, स्ट्रेस आहे, टेन्शन म्हणण्यापेक्षा कामाचं व्याप खूप आहे आणि वेळ कमी आहे. IPL मॅच जशी असते ना, कमी वेळ मी जास्त धावा काढायची, तसाच प्रकार आता सध्या सुरू लागला आहे. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळेचं नियोजन आवश्यक, टाईम मॅनेजमेंट महत्त्व